हॅलो फ्रेंड्स बँक इफ्टी न्यू लर्निंग व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो जसं की तुम्हाला ह्या ठिकाणी विकली चार्ट मी या ठिकाणी ओपन केलेलं आहे विकली चार्टचं कॅरेक्टर आपल्याला काय सांगत आहे या ठिकाणी पाहिजे आहे तर वीकली चार्टवर जर तुम्ही पाहायला गेलं तर ह्या विकमध्ये आपल्याला एक चार्टवरती हॅमर कँडल पाहायला मिळालाय जेव्हा जेव्हा विकली चार्टवर मित्रांनो हॅमर कॅन्डल पाहायला मिळतंय तेव्हा एक प्राइस मध्ये एक ट्रेंड रिवर्स झालेला आपल्याला पाहायला मिळतो जसं की हा हॅमर आहे प्राइस ऑफसाईडला गेली हा हॅमर आहे ऑफसाईडला प्राइस गेली कुठेही बघा जेव्हा प्राइस मध्ये अप ट्रेंड मध्ये एक थोडस करेक्शन येतं एक दोन वीकचं तीन विकचं तेव्हा हॅमर बनतो तेव्हा प्राइजमध्ये एक अपसाईची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते जसं की ठिकाणी डाऊन ट्रेंड आला प्राइजन या ठिकाणी कुठं ना कुठं सपोर्ट फाईंड आऊट केला प्राईज अपसाईडला मोज झाली रिपीट प्राईज खाली आली परत अपसाईडला मोज झाली आपण महाग जर चाटला जाऊन रिपीट जर जाऊन पाहिलं तरही तुम्हाला ह्या ठिकाणी खूप काही गोष्टी समजतील तर बघा ह्या ठिकाणी प्राईज अपसाईडमध्ये वरती गेली प्राईजने ह्या एरियामध्ये सपोर्ट फाईंड आउट केला हॅमर बनला प्राईज अपसाईडला मू झाली रिपीट प्राईज डाऊन साईडला आली हां ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी प्राईज हॅमर बनवला रिपीट प्राईज अपसाईडला गेली हॅमर बनवला प्राईज अपसाईडला गेली हॅमर बनवला प्राईज अपसाईडला गेली म्हणजे कंटिन्युअसली प्राईज ह्या ठिकाणी हॅमरला रिस्पेक्ट करते म्हणजे विकली चार्ट हा सांगत आहे की जेव्हा जेव्हा विकली चार्टवर हॅमर बनतो तेव्हा प्राईजमध्ये एक रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे म्हणजे मॅक्झिमम टाईम गोष्टी अशा होतात की विकली चार्टवर जेव्हा हॅमर बनतो हो, तेव्हा प्राईजमध्ये एक अपसाईडची मुवमेंट येण्याची शक्यता आहे म्हणजे जी डाऊन साईडला प्राईजमध्ये एक अशा प्रकारचं सेलिंग आलेलं आहे त्याचं प्रॉफिट बुकिंग घेण्याची शक्यता आहे किंवा प्राईजमध्ये हा जो एक प्रीवियस ट्रेंड जो प्राईज अपसाईडला कंटिन्यू करत आलेला आहे त्याचं एक मायक्रो ट्रेंडचं करेक्शन ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि प्राईज अपसाईडला मुवमेंट करण्याची शक्यता आहे असं आपल्याला चार्टवरती हॅमर सांगत असतो तर हॅमर बघा ह्या ठिकाणी एक सपोर्ट लेवलजवळ बनलेला आहे बरोबर आहे हा बघा ह्या ठिकाणी मल्टिपल टाईम्स हा एरिया रिटेस्ट झालेला आहे म्हणजे जवळजवळ फिफ्टी थाउजंड टू फोर्टी नाईन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी सिक्सच्या झोनमध्ये ह्या ठिकाणी पाहिलं गेलं तर है एक प्राइसमध्ये एक मोठा मोठी एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून काम करत आहे म्हणजे प्राईजमध्ये ह्या ठिकाणी एक डिमांड झोन ह्या ठिकाणी वाढत गेलेला आहे तर ह्यामध्ये प्राईज सपोर्ट घेत आहे आणि प्राईस ह्या ठिकाणी वेबसाईटला येऊन क्लोज केले आता आपल्याला नेक्स्ट वीकमध्ये ह्या हॅमरच्या वरती एक कॅन्डल जर क्लोज करत असेल ठीक आहे ह्या अमर्जाच्यावरती एक कॅन्डल जर ही वीकची क्लोज करत असेल किंवा डेली चार्टमध्ये एक दोन कॅन्डल जर ह्या ठिकाणी क्लोज करत असेल तर आपल्याला हळूहळू प्राईज अपसाईडला आलेली पाहायला मिळू शकते जेव्हा ही प्राईज अपसाईडला येईल तेव्हा फर्स्ट टार्गेट जे राहील आपलं फिफ्टी वन थाउजंड टू हंड्रेडच्या आसपास ह्या ठिकाणी आपलं पहिलं टार्गेट राहील जर ही एरिया जर प्राईज अपसाईडला जात असेल तर आपल्याला फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टू च्या आसपास ह्या ठिकाणी प्राईज अपसाईडला मुवमेंट गेलेली पाहायला मिळू शकते हा जे एरिया येईल फिफ्टी थाउजंड एट हंड्रेड एटी एट च्या आसपास असेल आणि हा जे एरिया असेल तो फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टूच्या च्या आसपास प्राईज साईडला गेली पाहायला जाईल तर आता आपल्याला ही थोडंसं मायक्रो मिनी टाइम फ्रेममध्ये थोडंसं अनालिस केल्यानंतर आपल्याला गोष्टी क्लिअर होऊन जातील की प्राईज कोणत्या साईडला मुवमेंट करू शकते तर जसं की तुम्ही पाहता कंटिन्युअली प्राईज फाईव्ह डेज झालं एका रेंजमध्ये ट्रॅप झालेला आहे वरून साईडने ह्या ठिकाणी कॉल कॉलसेल आहेत खालून बाजूस ह्या ठिकाणी पुटसेल्स आहेत म्हणजे दोन्ही लोक ह्या ठिकाणी ह्या प्राईजमध्ये ट्रॅप झालेले आहेत म्हणजे एक बन ले ला है। रेंज बनलेली आहे रेंजमध्ये रेंज लोकांचे टॉपलॉस असतील ह्या एरियामध्ये कॉलच्या असतील ह्या एरियामध्ये पुढचे असतील जोपर्यंत ही रेंज अपसाईड किंवा डाऊन साईडला प्रेडाऊन होणार नाही तोपर्यंत प्राईजमध्ये एक अपसाइडची किंवा डाउन साईडची मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही कोणते ना कोणते ह्या ठिकाणी टॉपलॉस सीट झाल्याशिवाय प्राईजमध्ये एक मुवमेंट तयार झाले आपल्याला पाहायला मिळणार नाही जसं की आपण अनालिस केलं होतं बघा ह्या ठिकाणी एक क्लिअर कट ह्या ठिकाणी एक सपोर्ट तुम्हाला ह्या एरियामध्ये पाहायला मिळतो तर ह्या एरियामध्ये ही प्राईज सपोर्टला रिस्पेक्ट करत आहे आणि प्राईजनं फक्त वन डे फक्त बघा ही सिंगल कँडल फिफ्टी थाउजंडच्या खाली क्लोज केली होती पण तरुण प्राईज सेकंड डेजला अपसाईड साईड लेव्हन फिफ्टी थाउजंडच्यावरती क्लोज करत आहे म्हणजे थ्री डेज झालं कंटिन्युअसली प्राईज फिफ्टी थाउजंडच्या वरती क्लोज करत आहे म्हणजे प्राईजमध्ये एक थोडंसं एक सायकोलजिकल लेवलच्यावरती मार्केट होल्ड करत आहे म्हणजे प्राईजमध्ये बुलिश पण आहे असं आपण कन्सिडर करू शकतो वरील बाजूस एक ह्या एरियामधून ट्रेंड लाईन येत आहे जर प्राईस जर ह्या एरियामध्ये ओपन होत असेल सेकंड हाफमध्ये जर ही रेंज जर अपसाईडला ब्रेकआउट करत असेल थोडंसं मी एरेज करतो हाय बघा ही रेंज आहे ठीक आहे आणि वरून एक बाजूस एक ट्रेंड लाईन आलेली आहे आणि ह्या एरियामध्ये प्राईस सपोर्ट घेत आहे बरोबर आहे तर जर प्राईस उद्या जर ह्या एरियामध्ये ओपन होत असेल सेकंड हाफमध्ये जर ही एरिया अपसाईला ब्रेकआउट करत असेल ठीक आहे तर प्राईजमध्ये आपल्याला हायर आहे फिफ्टी वन थाउजंड टू हंड्रेडच्या आसपास ह्या ठिकाणी प्राईज आलेली पाहायला मिळू शकते जरी फिफ्टी वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टू जर प्राईज अपसाईडला रिपीट ब्रेकआउट करत असेल तर ह्या ठिकाणी ही ट्रेंड लाईन आणि ही एक हार रेजिस्टन्स दोन्ही एकाच सोबत ह्या ठिकाणी आलेले आपल्याला दोघांचं मिसिंग ह्या ठिकाणी एका पॉईंटला होत आलेलं आपल्याला पाहायला मिळते तर हाय एरिया ह्या ठिकाणी ब्रेकआउट अपसाईडला होत असेल तर प्राइस इझिली फिफ्टी टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टूच्या आसपास या ठिकाणी किंवा फिफ्टी टू थाउजंड एट्टीच्या आसपास ह्या एरियामध्ये प्राईज ह्या रेजिस्टन्सला गेलेले आपल्याला पाहायला जाईल काय ह्या ठिकाणी जाईल प्राईज कारण ह्या एरियामध्ये एक सप्लाय झोन आहे ठीक आहे तर हा सप्लाय झोन ह्या ठिकाणी जो आहे हा सप्लाय झोन प्राईजमध्ये जेव्हा अपसाईडला जाईल तेव्हा जे लोक प्राईजला सेल करून बसलेले आहेत ते कॉस्ट टू कॉस्ट प्राईज आल्यानंतर प्राईजला ह्या ठिकाणी वन टाईम सेल करण्यासाठी ट्राय करू शकतात तर हे अशा प्रकारे प्राईजचं एक स्ट्रक्चर बनलेला आपल्याला पाहायला मिळू शकतं होऊ शकतं प्राईज ह्या एरियामध्ये जाईल रिपीट ह्या ठिकाणी कन्सोल्टेट म्हणजे रेजिस्टन्स घेऊन प्राईजमध्ये सेलिंग आपल्याला कंटिन्यू झालेला पाहायला मिळू शकतं किंवा प्राइस ह्या ठिकाणी हॉल अटॅक केलेली पाहायला मिळू शकते म्हणजे ज्या प्रकारे प्राईजमध्ये एक प्राइज वाईज करेक्शन झालेलं आहे ह्या एरियामध्ये प्राईज वाईज करेक्शन ह्या ठिकाणी संपलेलं आहे असं दिसत आहे कारण प्राईज पाच दिवस झाले ह्या एरियामध्ये सपोर्ट घेत आहे जर तुम्ही जर ह्या ठिकाणी जवळजवळ एक शंभरची जर ए जर ह्या ठिकाणी लावली तर तुम्हाला ए ह्या ठिकाणी सपोर्ट घेत असलेली पाहायला मिळून जाईल तर प्राइस बरोबर ह्या एरियामध्ये सपोर्ट घेत आहे आणि प्राईज ह्या एरियामध्ये अपसाईडला एक मुवमेंट करेल आणि प्राईज काय करेल ही प्राईज करेक्शन कंप्लीट करेल आणि टाईम वाईज करेशन ह्या ठिकाणी आपल्याला झालेलं पाहायला मिळून जाईल ही टाईम वाईज करेक्शन ह्या ठिकाणी येणाऱ्या थोड्या डेजमध्ये एक दोन महिन्यामध्ये तीन महिन्या जे जा पूर्ण झालं तर प्राईजमध्ये एक कंटिन्युअस राहिली अपसाईडला जे पाहायला मिळून जाईल जर प्राईज जर ही एरिया ब्रेकडाऊन करत असेल तर प्राईजमध्ये आपल्याला थोडंसं डाऊन साईडचे टार्गेट होऊ शकतो फिफ्ट फोर्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टूकडे प्राईज अप डाऊन साईडला मुवमेंट केलेली पाहायला मिळू शकते तर आता जोपर्यंत डेली चार्टवरती जोपर्यंत डेली चार्टवरती फिफ्टी थाउजंड सेवन हंड्रेड सेव्हन्सी सेव्हनच्यावरती एखादी प्राइज कॅन्डल क्लोज करत नाही तोपर्यंत प्राईजमध्ये एक थोडंसं अपसाईडची मुवमेंट आलेली पाहायला मिळणार नाही किंवा ही एरिया ब्रेकआउट जर केलं तर आपल्याला एक दीडशे दोनशे पॉईंटची एक अपसाईडची रॅली आलेली पाहायला मिळू शकते पण कंडिशन आहे की ह्या एरियामध्ये मार्केट ओपन झालं पाहिजे जर मार्केट ह्या एरियामध्ये ओपन होत आहे आणि अपसाईड येऊन क्लोज करत आहे तर ठीक आहे पण हे जर मार्केट अपसाईडला मुवमेंट करत असेल तर ह्या ठिकाणी एक शाडो बनण्याची शक्यता आहे प्राईज रिपीट ह्या रेंजमध्ये येऊन क्लोज करण्याची शक्यता आहे त्यामध्ये तुम्ही ट्रॅप होऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला लॉसेस होऊ शकतात पण जर ह्या सपोर्टजवळ जर हे मार्केट होल्ड करत असेल ह्या ठिकाणी एखादी रेंज बनलेली असेल तर हे रेंज अपसाईडला ब्रेकआउट होताच प्राईजमध्ये तुम्हाला होऊ येणाऱ्या त्या डेमध्ये प्राईज इथपर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळू शकते जर प्राईज ह्याच एरियामध्ये होल्ड करत असेल जसं की तुम्ही फिफ्टीन मिनिटच्या आटमध्ये जर गोष्टी पाहिल्या तर तुम्हाला समजून जातील हे बघा फिफ्टीन मिनिट चार्टमध्ये ही जी रेंज बनलेली आहे ही रेंज अशा प्रकारे आहे की ही रेंज एक रेजिस्टन्स म्हणून काम करताय बरोबर आहे तर मार्केट ह्या रे रेंजच्या आसपास ओपन झाली पाहिजे आणि हॅर याला ब्रेक डाऊन नाही केलं पाहिजे ठीक आहे म्हणजे फिफ्टी थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फोर प्राईजमध्ये एक स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करताय बरोबर आहे का म्हणजे बघा हैर एरियामध्ये ह्या है ठिकाणी सेलिंग आले आहे हेर ह्या ठिकाणी सेलिंग आले हेअर एरियामध्ये ह्या ठिकाणी सेलिंग आले आणि हेअर याच्यावरती प्राईज सस्टेन नाही करू शकली म्हणजे जवळपास फोटो फिफ्टी थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फोर एक प्राईजसाठी एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स सपोर्टचं या ठिकाणी काम करणार कर। आहे तर ह्या एरियाच्या खाली जर प्राइस ब्रेकडाउन ब्रेकआउट म्हणजे ब्रेकडाऊन नसेल करत आणि प्राई ह्या एरियामध्ये होल्ड करून जर आपल्याला प्राईज अपसाईडला ब्रेकआउट करत असेल फिफ्टी थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी सिक्स टू से सेवन हंड्रेड सेवेंटी सेवन अपसाईडला ब्रेकआउट करत असेल तर इझिली ह्या ठिकाणी हे अपसाईडची मुव्हिंट आलेली आपल्याला पाहायला मिळून जाईल जे मुवमेंट असेल फिफ्टी वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी टू पर्यंत इझिली प्राईज या ठिकाणी अपसाईडला मुवमेंट करू शकते तर अशा प्रकारे आपला लै एक ट्रेड प्लॅन राहील जर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर बघा हे फिफ्टीन मिनिटमध्ये ह्या ठिकाणी हे रेंज पण ते का हे रेंज अपसाईड साईड किंवा डाऊन साईडला ब्रेकडाऊन होत असेल तरी आपण त्या साईडला ट्रेड करू शकतो जर मार्केट रिपीट ह्या एरियामध्ये ओपन होत असेल तर मार्केट आपल्याला ट्रॅप करू शकते जसं की आज ही मार्केट साईडच गेलेलं आहे जसं आपल्याला मार्केट साईडच गेलेलं पाहायला मिळू शकतो जर ह्या मार्केटमध्ये होल्ड करून एखाद्या या ठिकाणी शूटिंग स्टार बनले प्राईस ह्या ठिकाणी हळूहळू जर डाऊन साइडला ही लो जर ह्या ठिकाणी ब्रेकडाऊन होत असेल या ठिकाणी एक थोडीशी रिस्क घेऊ शकता ह्या लोपर्यंत ठीक आहे पण ह्या ठिकाणी तुम्हाला मुव्हमेंट जी आहे फेरी स्लो असणार आहे जर प्राईज जर ह्या ठिकाणी ही एरिया जर डाउन करत असेल तर होऊ शकता थोडीफार मुवमेंट ह्या ठिकाणी जसं की ही हॉलटायलिटी झालेली आहे प्राईजमध्ये त्या प्रकारची एक हॉलिटायलिटी आपल्याला डाऊन साइडला रिटेस्ट करायची प्राईज आपल्याला पाहायला मिळू शकते बेस्ट रेट तेव्हाच बनेल जेव्हा प्राईज ह्या एरियामध्ये ओपन होईल आणि अप साईडला मुवमेंट करेल तर जे मित्र नवीन आहेत त्यांना सबस्क्राईब करा ज्या मित्रांना फ्री ट्रेनिंग घ्यायचा आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स लिंकसोबत आपला डिमॅट अकाउंट ओपन करू शकता जे मित्र नवीन आहेत त्यांना फ्री प्रायझक्शन मास्टर क्लास करायचा आहे त्यांना मी काही से सॅम्पल्स व्हिडिओ त्या ठिकाणी यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही फ्री लाइव फ्री प्रायक्शन मास्टर क्लास म्हणून एक मी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडीओ पाहू शकताय ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा असं नका बिट्या व्हिडिओमध्ये धन्यवाद